स्वराज्य फाउंडेशनचा नवसंकल्प ग्रुप यांनी पुढाकार घेतला आहे. प्रवाशांनी कचरा शिवाय इतरत्र कचरा टाकू नये. बसस्थानकात नागरिकांनी इकडे तिकडे थुंकू नये. भिंती व बसमध्ये अशोभनीय मजकूर लिहू नये. आदी गोष्टीला आळा बसावा यासाठी प्रबंध करणे. खामगाव बसस्थानक सुंदर करत नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी आज सकाळी बसस्थानक परिसरात स्वराज्य फाउंडेशन व नवसंकल्प ग्रुप यांच्यामार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पावसाळा सुरू आहे आणि अशातच खामगाव बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली होती. तसेच परिसरात साचलेल्या पाण्यामुळे यासारख्या आजार यावेळी 12 महिने बसस्थानकावर स्वच्छता करीत असणाऱ्या स्वच्छता दूतांचा सत्कारही करण्यात आला. या मोहिमेत स्वराज्य फाउंडेशनचे शहर अध्यक्ष कुलदीप राजपूत, उपाध्यक्ष श्रुती खंडारे, सचिव सौरभ रिचारिया, गौरी पाटील, राजश्री कळसकर, गौरी गोसावी, प्रसिद्धी प्रमुख गौरव भालेराव, ऋषिकेश पाटील, निलेश करांगळे, शिवम झांबरे, शुभम पाटील यांच्यासह तसेच नवसंकल्प ग्रुपचे बंटी गव्हांदे, वैष्णवी गोलाईत, प्रेरणा देशमुख, शारदा इंगळे, कृष्णाली अत्तरकार, नैना अंभोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. इथे बस स्टँड इथे आपण स्वच्छता मोहीम राबवली तर पूर्ण परिसर आपण स्वच्छ केला आहे. तसेच नगर परिषदचा ट्रॅक्टर बोलवून आपण तिथे या कचऱ्याची विल्हेवाट करणार आहोत. तर सध्या आता साथ आलेले आहेत चिकनगुनियाची आणि डेंग्यू वगैरे असे अनेक साथांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. जसे आपण घराची स्वच्छता करतो तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण बाहेर परिसरातील स्वच्छता सुद्धा आपण केली पाहिजे असं तरी मला वाटते. जसं आपण घर स्वच्छ आणि नीटनेटकं सुद्धा आपण स्वच्छ केला पाहिजे. आज 3 ऑगस्ट शनिवार 2024 रोजी NS ग्रुप, नवसंकल्प ग्रुप व स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने सर्व विद्यार्थी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खामगाव बसस्थानक हे स्वच्छ असावे यासाठी एक मोहीम राबवली आहे. खामगाव परिसर, खामगाव शहर हे बुलढाणा तालुक्यातील एक सुप्रसिद्ध शहर, स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाणारे एक शहर आहे. आणि आपलं खामगावचं बसस्थान जे आहे ते बऱ्याच ग्रामीण भागांशी जुळलेलं आहे आणि ग्रामीण भागातील सर्वात जास्त विद्यार्थी प्रवास हे खामगाव शहरामध्ये करतात. कारण खामगाव शहरामध्ये असलेले महाविद्यालय, कॉलेज, शाळा येथे विद्यार्थी जाण्याकरिता खामगाव बसस्थानक इथे येत असतात. आणि हा जो कचरा मागे जमा झालेला आहे या कचऱ्याचं विल्हेवाटन करण्याकरिता स्वराज्य फाउंडेशन व नवसंपल